आमदार म्हणून करण्यासाठी ते कांदोली विधानसभेमध्ये फिरत होते आणि त्यांनी जो राग काढलेला आहे तो अधिकाऱ्यांच्यावरती मी व्हिडिओत पाहिले अधिकारी आहेत का ठेकेदार माहीत नाही त्याला मारहाण झालेली आहे त्यांच्या लोकांनी केली आहे मारहाण परत त्यांनी त्यांच्या हातातल्या फाईल घेऊन गटारात टाकलेल्या आहेत योगेश सागरना फक्त मला एवढंच सांगायचं आहे की गेले अडीच वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचे पालकमंत्री बसतात लोढासाहेब आणि महानगरपालिकेचे डी डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांकडे ते कमिशनरला आदेश देतात परवाच मी या सगळ्या आर नॉर्थवरती मोर्चा काढला होता योगेश सागरनी खालच्या अधिकाऱ्यांवरती राग काढण्यापेक्षा हा त्यांनी त्रागा सी एमला डेप्युटी सी एमना आणि कमिशनर समोर काढलं असता तर बरं झालं असतं आता हे सगळे जागे झाले एक वर्ष त्यांच्या की एक वर्षात काम झालं नाही मग वेगळं काय करत होते त्याच्यामुळे आता मुंबईची वाट लागणार आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते आता आपलं जे काही अपयश आहे ते झाकण्यासाठी हे सरकार ह्यांच्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं ठेकेदारांवरती राग काढत आहे पण हे ठेकेदार कोणी नेमले म्हणून मी कालच्या मोर्चात मागणी केलेली आहे तीन मागण्या केल्या आहेत मी की याच्यामध्ये हतबल आयुक्त आहेत की आत्ताही आम्ही बोलतो तर विरोधक बोलतात म्हणतात मग आता योगेश सागर हा त्यांचाच माणूस आहे आमदार आहे आता योगेश सागरचे विधानसभा तर सुरू आहे चालू आहे त्याच्यामुळे योगेश सागरने हा जो त्रागा काढायचा होता तो त्या टक्केवारी घेणाऱ्या कोण कोण आहेत वरचे लोक त्यांच्यावरती काढायला पाहिजे शेलार आशिष शेलारनी पण पाणी दौरा केला आणि त्यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केलेली आहे हे चोराच्या उलट्या बोंबा असा हा सगळा प्रकार भारतीय जनता पक्षाकडून चाललेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो प्रवीण दरेकर ते कॉमेंट देण्या इतकं मला वाटतं ते काय बोलतात ते कुठली स्क्रिप्ट वाचतात ते मला माहीत नाही आहे परंतु हल्ली ते प्रत्येक गोष्टीमध्ये दे। कॉमेंट देत असतात अलक्षामध्ये दे आपला म्हणजे त्यांची उंची काय मला मोजायची हो नाही परंतु मला ते योग्य वाटत नाही त्यांच्या वरती मी काय कॉमेंट्स करणार नाही आज जो महिने क्लिप देखा आहे की ने पहले से शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गुटने मांग की आहे की इस साल हे मुंबई की परंपरा आहे इकतीस मई के पहले नाला सफाई कंक्रीट रास्ते का काम गटार का काम ये पूरा होना चाहिए और रोड खोदने के लिए भी परमिशन दिए जा, जाती नहीं है कॉरपोरेशन में नगर सेवकता में आमदार था तभी हमको अगर एक अदा पानी का कनेक्शन देता है तो बी एक सर्कुलर निकालती है कि इकतीस मई के बाद कोई रोड खोदना नहीं आज इस ये परिस्थिति बम्बई की है कि जो वो लोग ने टेंडर निकाले है वो चहल के टाइम के टेंडर है और ये अपनी मर्जी को ठेकेदार को दिए है इसके ऊपर भी बहस बहुत हो गई है कि एक कहाँ से समृद्धि के कॉन्ट्रैक्टर इधर लाए थे मैं पेपर में पढ़ा हूँ तो ये उनको मुंबई की मालूम नहीं है और आज नाला सफाई भी सिक्सटी परसेंट हो गई है रस्ते का कॉन्क्रीट का काम फोर्टी सिक्सटी परसेंट हुआ है गटारों का काम निकाला है वो भी सिक्सटी फोर्टी परसेंट बाकी है तो ऐसे हालत में हमने आवाज़ दिया था कि मुंबई ये पानी में जाएगी और अभी योगेश सागर की को भी याद आया तो साइड गए देखने के लिए गए और सब गुस्सा अधिकारी और ठेकेदार ये छोटे आदमी हैं आप जब भी आपके कॉन्ट्रैक्ट देने वाले लोग कौन है कहाँ से कॉन्ट्रैक्टर आए क्यों नहीं बीएमसी का सुनते हैं आज आयुक्त के ऊपर पेनल्टी लगाने का क्यों टाइम आया इतने टाइम बारिश आ रहा है तो ये रेगुलर काम है तो ये रेगुलर काम नहीं करने का अपयश ये सरकार का है ये सीएम का है सीएम कॉर्पोरेशन कॉरपोरेशन में जाते हैं सीएम से ऑफिस से वार्ड ऑफिसर को फ़ोन आता है मैंने ये नहीं कभी देखा था कि पालक मंत्री हेड ऑफिस में बैठता है तो ये क्या करते थे ये किसका काम करते जनता का काम करते थे कि उधर बैठ के बिल्डर लोग किसको उसका काम करते थे पैसा जमा करने का काम करते ये सब उसको सवाल का जवाब देना पड़ेगा मुंबई की जनता को इसलिए ये नाटक भारतीय जनता पक्ष में आज दूसरे क्लिप देखी है कि डिंडोशी में कोई नगर सेविका है भारतीय जनता भी वो भी रस्ते पर उतर के आदि अधिकारियों को झाँप रही थी ये छोटे अधिकारी को ऐसा बात करके कोई फायदा नहीं है अपनी यंत्रणा ही भ्रष्टाचारी बन गई है आयुक्त हतबल है उनका रिजाइन लेना